शिंदेच्या निवेदनानंतर मनोज सरांगे बोलतात, थेट तिकडे जाऊया. ते दिले जातील त्याचे लाभ. दुसरा त्यांनी कसा उल्लेख केलाय की फेब्रुवारी पर्यंत अहवाल येणार आहे. मागासवर्ग आयोगाचा अहवाल दिला जाईल आणि ते आरक्षण टिकवलं जाईल. आमचं म्हणणं असं आहे की ते अहवाल फेब्रुवारीत येणार आहे का कधी येणार आहे हे आम्हाला नाही माहिती, परंतु 24 डिसेंबर पर्यंत आपण आमच्याकडून जो वेळ घेतलेला आहे ते वरचा जो अहवाल येणार आहे किंवा टिकणार आहे ती मागणी आम्ही आत्ता केलेली नाही, कारण त्याच्यात खूप शंका आहेत. ते टिकल का नाही टिकल, क्युरिटी पिटिशन ओपन कोर्टात घेणार की नाही घेणार, घेतली तर ते दिलेलं आरक्षण एंटी विजेंटेसारखं टिकल का, हे अनेक आवासून प्रश्न मराठ्यांसमोर उभा राहिलेले. ते नाकारणार आहेत असं आम्हाला म्हणायचं नाही, परंतु आम्हाला एवढंच म्हणायचं की ते टिकणार आहे का एंटी विजेंटेसारखं, आणि ते टिकणार नाहीये कारण ते 50% वर जात आहे, पुन्हा मराठ्यांचा घात होणार आहे. त्यापेक्षा 24 डिसेंबरच्या आत तुम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण द्यावं, मात्र पुढची जी तुमची डेडलाईन आहे ती आम्हाला मान्य नाही. आम्हाला जर तुम्ही आरक्षण जे आपलं ठरलंय त्या कागदाप्रमाणे त्यातला एक शब्द आपण घेतलाय त्याप्रमाणे आणखीन 2 शब्द त्यामध्ये घेऊन जर 24 डिसेंबरपर्यंत आपण आरक्षण द्यावं याची आम्ही वाट बघतोय. तुम्ही नाही दिलं तर आंदोलन मात्र आम्ही 24 डिसेंबरला पुकारणार आहे. 2 शब्द कोणते? ते 23 ला सांगणार आहेत आम्ही, कारण तोपर्यंत आम्हाला आणखीन असं आहे की त्यांनी जे खरे काही शब्द त्यामध्ये घेतले त्याचा अर्थ सरकार सध्या तरी 50% प्रामाणिक आहे, राहिलंय 50%, तो विषय त्यांनी तातडीनं हाताळावा किंवा आज उद्या ते पुन्हा ते शब्द सांगावे त्यांनीच, कारण त्यांच्याकडूनच अपेक्षित ते त्यांनी ते सांगणं, कारण त्यांच्या तज्ज्ञानं ते लिहिलेलं आहे. मात्र आज एक खरेपणा त्यांच्यात पुन्हा सरकारमध्ये दिसून आला की त्यांनी 67 च्या अगोदरच्या नोंदी सापडल्यात, त्या आधारावर ज्याची नोंद सापडली त्याच्या रक्ताच्या सगळ्या नातेवाईकाला त्याचा लाभ आरक्षणाचा दिला जाईल हे मात्र ते बोललेत. त्यामुळं 24 पर्यंत राहिलेलं सुद्धा त्यांनी पूर्ण करावं आणि सरकार 100% आता वाटतंय की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊन पूर्ण लाभ ज्या 54 लाख नोंदी मिळाल्या त्या आधारावरती पूर्ण लाभ देतील. नाही दिलं तर मात्र फेब्रुवारीच्या शब्दावर आम्ही हे सांगतो की 24 ला आम्हाला आंदोलन पुकारावं लागणार.